नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट वर। तर आताची एक मोठी बातमी आलेली ज्यामध्ये सरकारमुळे या ठिकाणी पीक विमा कंपनी कोट्यवधींचा या ठिकाणी फायदा झालेला आहे असा आरोप या ठिकाणी डॉक्टर कुट्टेनी या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पीक विमा कंपनी विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशी सुद्धा या ठिकाणी मागणी होत आहे। याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता शेतकरी पीक विमा योजनेत केंद्र सरकार राज्य शासनाच्या मदतीने राज्यात 7 विविध कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ दिला जातो। आणि या युती शासनाच्या काळात बघितलं तर 5,795 कोटी रुपयांचा या ठिकाणी विमा 85,000 शेतकऱ्यांनी काढलेला होता। परंतु राज्यातील सध्याच्या आघाडी शासनाच्या नामकर्तेपणामुळे शेतकऱ्याऐवजी 4,200 कोटींचा जो फायदा आहे विमा कंपनीला होत आहे आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी या ठिकाणी या अधिवेशन काळात या ठिकाणी सरकारला जवाब विचारणार असल्याचं या ठिकाणी प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केलेले आहे। यामध्ये बघितलं तर शेतकरी पीक विमाच्या मुद्द्यावर शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी या ठिकाणी संवाद साधला आणि यावेळी भाजपाचे माजी कृषी तर यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री या ठिकाणी बघितलं तर संतोषराव देशमुख, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, आशिष व्यवहारे, हर्षल घोषी जोशी उपस्थित होते। यामध्ये बघितलं तर या ठिकाणी कुटे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यात जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यांना या ठिकाणी 100% सोयाबीन पिकांचा या ठिकाणी विमा लागतो। त्यासाठी केवळ तांत्रिक अडचणी या ठिकाणी निर्माण करून पीक विमा कंपनी 4 महिन्यापासून या ठिकाणी शेतकऱ्यांना या विमापासून वंचित ठेवलेले आहे। त्याचबरोबर उर्वरित 10 तालुक्यात बघितलं तर मूग पिकाला विम्याचा लाभ कंपनीकडून मिळायला पाहिजे। शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी अनेक आंदोलने केले, मात्र आता ते मूग या ठिकाणी गिळून या ठिकाणी बसले आहे। केवळ विमा कंपनीचा फायदा व्हा हाच यामागचा हेतू वाटतोय। त्याचबरोबर उंबरठा उत्पादक चुकीचे दाखवून या ठिकाणी फसवणूक केला जात आहे आणि युतीच्या काळात या ठिकाणी विमा पीक विमा केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने 122% भरण्यात आले आणि मात्र 18% राज्यात वाटप केलेले आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी डॉक्टर कुट्टे यांनी सांगितले। त्याचबरोबर या ठिकाणी 7 विविध कंपन्यांनी 4,200 कोटींचा या ठिकाणी नफा झालेला आहे आणि या कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसुद्धा या ठिकाणी डॉक्टर कुट्टे यांनी केलेलं आहे। तर अशा प्रकारची आजची अपडेट होती। अपडेट कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।